मित्रांनो, आपण व्यवसाय करायचा म्हटला, कुठला तरी धंदा सुरू करायचा म्हटला की आज मराठा समाजाचं वाटतं की मी आज 1 लाख लावले, मला पुढच्या वर्षी 2 लाख झाले पाहिजे, त्याच्यानंतरच्या वर्षी 4 लाख झाले पाहिजे, कष्ट न करता मला पटकन लवकर कसं श्रीमंत होता येईल हे आपण बघतो. आपण बऱ्याच वेळेला प्रयत्न करतो मी श्रीमंत कसा दिसेल याच्यावर आपण वेळ घालवतो, पण मी श्रीमंत कसा होईल याचा विचार करत नाही. पण मी महागडा मोबाईल घेईल, महागडी गाडी घेईल, कर्जाने घेईल, कर्जाने मी ते फेडेल, पण ते मी दिसण्यावर मी जाईल आणि मग म्हणून मला समाज त्याच्यावर माझं मोजमाप करेल. काही ठिकाणी समाजात, खानदेशात नव्हे पण मराठवाड्यात अशी परिस्थिती आहे की लग्न सुद्धा कर्ज काढून केलं जातं, अशी सुद्धा परिस्थिती आहे. तर आधी आपण आपली मानसिकता बदलली पाहिजे की आपण आज श्रीमंत बनण्यासाठी आपण काय वाटचाल करायला पाहिजे, काय करायला करता आलं पाहिजे. मराठा प्रीमियर लीग हे आपल्याकडे खूप चांगलं सक्सेस मॉडेल झालेलं आहे. याच धर्तीवर इतर समाजांनी सुद्धा त्याला कॉपी करण्याचा, त्याचं अनुकरण करण्याचा प्रयत्न केला. लेवा समाजाचं उदाहरण घ्यायचं झालं की त्या लेवा समाजाने त्याच्यामध्ये लेवा चेंबर ऑफ कॉमर्स, त्यांच्या उद्योगामध्ये, त्यांच्या समाजामधले जे काही समाज बांधव आहेत त्यांना कोणी चार्टर्ड अकाउंटंट बोलवलं, कोणी व्यावसायिकांना बोलवलं, त्याचं मार्गदर्शन करून घेण्यासाठी त्यांनी त्याची ती एक चळवळ त्याच्यामधनं पुढे उभी केली. बऱ्याच वेळा राहुल दादांची चर्चा झाली की आता हे तरुण उद्योजक आपल्याकडे जोडलेले आहेत, तर यांनाही बऱ्याच अडचणी असतात. मी इन्कम टॅक्स रिटर्न कसा भरायचा, सेल टॅक्स मला काय काय बदल झालेले, याचं काय मला मार्गदर्शन मिळेल, शासनाच्या कोणत्या कोणत्या योजना आहेत, ते DISCची असेल, बँकेची असेल, सेंट्रल गव्हर्नमेंटची असेल. त्यांना बऱ्याच वेळा प्रयत्न केले, त्यांचं काही होऊ शकत नाही, त्यांना काही सांगून उपयोग नाही, पैसेच घ्यायला येते, पैसे घेऊन निघून जातील आणि पुढे काही करणार नाही, हा आपल्याबद्दलचा असलेला समज आहे. हा समज आपण कुठेतरी बदलला पाहिजे. मित्रांनो, आज समाजात वावरत असताना बऱ्याच समाजांचे खूप काही उदाहरणं आहेत. एकच फक्त सिंधी समाजाचं उदाहरण देईल. कुठलाही त्यांचा तरुण उद्योजक व्यवसायामध्ये त्याला सुरुवात करायची असेल, त्यांच्याकडे 5 लाखापासून 50 लाखापर्यंत ते समाज बांधव त्याला मदत करतात. एकच अट असते, बाबा तू तुझा व्यवसाय उभा कर आणि हे बिनव्याजी समाजाला परत कर. ही आज जळगावात देखील सिंधी समाजामध्ये असलेलं एक सक्सेसफुल मॉडेल आहे. तर असं आपण आपल्या समाजातल्या होतकरू मुलांसाठी, उद्योजकांसाठी आपण एकत्र येऊन असं काही करू शकतो का? त्यात त्यांच्याकडनं आपण त्यांना टीका टिप्पणी करतो की सिंधी समाज असं करतो, ते कापड व्यवसायात आहेत, ते बाकी व्यवसायात आहेत, ते सगळ्या याच्यात हे करतात, तर आपण त्या माध्यमातून आपण काही करू शकतो का? दुसरं, आपण म्हणतो आम्ही शेतकरी कुटुंबातले आहोत, आम्ही कुणबी कुटुंबातले आहोत, जे काही आपण कापसाचं बियाणं ते आपण शर्ट घालतो, ही जी काही आपण व्हॅल्यू चेन म्हणालो, ह्या व्हॅल्यू चेन मध्ये मराठा समाज कुठे आहे? बी बियाणाचं दुकान आपलं आहे का? पेस्टिसाइड फर्टिलायझरचं दुकान आहे का? पेरणी करायला कोण आहे? मराठा समाज आहे. ते कापूस काढून झाल्यानंतर कापूस कोणाला विकतो तो व्यापारी मराठा आहे का? ते जिनिंग प्रेसिंग ते मराठा समाजाचं आहे का? ते टेक्सटाईल मिल मराठा समाजाचं आहे का? अगदीच ते आपण फुले मार्केटला ते कापड बनून येतं, विकायला जातं, ते मराठा समाजाचं आहे का? मग हे जे कष्ट करण्याचे काम आहे ते फक्त मराठा समाज करेल का? आणि जे स्मार्ट वर्क करायचं आहे, जिथे कमी कष्टाने कमी भांडवलाने काम करायचं आहे, तिथे इतर समाजाने काम करायचं का? हा आपल्याला समाज म्हणून आपल्याला विचार करण्याची आता वेळ आलेली आहे.